इचलकरंजी शहराला सुरकूड योजना व्हावी यासाठी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट। इचलकरंजी शहराला सुरकूड योजना व्हावी यासाठी इचलकरंजी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवार 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी राहुल रेकावर यांची भेट घेऊन निवेदन दिले। शहराला दूधगंगेतून ही योजना मंजूर करण्यात आली आहे। या योजनेला कागलचे आमदार तथा मंत्री हसन मुश्रीफ आजी माजी खासदार आमदार यांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे। याला विरोध म्हणून इचलकरंजी शहरातील खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे। इचलकरंजी शहर हे काय पाकिस्तानमध्ये आहे का? शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल पाहिजे। या योजनेवर कोणीही राजकारण न करता या योजनेला विरोध न दर्शवता पाठिंबा दिला पाहिजे। खासदार धैर्यशील माने यांनी बोलताना सांगितले, विरोधाला विरोध म्हणून करायचं नाही। माझ्या मतदारसंघातील इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळालंच पाहिजे। ही योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे। या योजनेला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिली आहे। तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्यावर खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही राजकारण करू नये, इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावे हीच आमची इच्छा आहे। कोणीही यामध्ये राजकारण करू नये। सत्तेमध्ये असणाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून चालू असलेल्या योजनेला स्थगिती देणे हे चुकीचे आहे। कोल्हापूर शहराला वेगळा न्याय आणि इचलकरंजी शहराला वेगळा न्याय हे चुकीचे आहे। पाण्यासाठी शहर विरुद्ध गाव असे भांडणे प्रशासनाने लावू नये असे राजू शेट्टी बोलताना म्हणाले। तसेच माजी आमदार सुरेश हाळवणकर बोलताना म्हणाले, इचलकरंजी सुरकूड योजना ही सर्वांनी एकत्रितपणे येऊन राबवली पाहिजे। गट तट बाजूला ठेवून आज सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असे सांगितले। यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी राहुल रेकावर यांना निवेदन दिले। हसन मुश्रीफ हे राज्याचे मंत्री आहेत, फक्त कागल तालुक्याचे मंत्री नाही, त्यामुळे त्यांनी सगळ्या गावांचा विचार करावा। यावेळी विठ्ठल चोपडे यांनी समन्वय साधून सर्व राजकीय पक्षांना एकत्रित आणून समन्वय समिती स्थापन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, रवींद्र माने, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, सागर चाळके, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, राजू आवळे, राहुल आवाडे, नितीन जांभळे, प्रताप खोगाडे, सदा मलावदे, दूर्वती दळवाई आदींसह आजी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी इचलकरंजी शहराला सुरकूड योजनेचा अहवाल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेकावर यांना दिले आहे। इचलकरंजी शहराला मुबलक पाणी देण्याचा मानस राज्य सरकार व शासनाचा आहे, त्यामुळे ही योजना पूर्ववत होईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळास दिले आहे। जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।